नमस्कार, मिनल रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आंब्याचं आणि मिरचीचं लोणचं। मी आंबे संध्याकाळी कापून ठेवले होते, 9-10 आंबे आहेत मीडियम साईजचे, अशा प्रकारे कापलेले आहे आणि फॅन खाले रात्रभर सुकू दिले। आणि मिरची पण, मिरची हे लांब होती अशी अर्धीच कापलेली आहे आणि हे पण सुकू दिलेली आहे। आता मी साहित्य सांगते। आता मी अर्धी वाटी थोडीशी कमी मोहरी घेतलेली आहे बारीकवाली आणि 10-15 मिरे घेतलेले आहे आणि 20 लवंग घेतलेले आहे आणि पोहे खायचे 2 चम्मच सोफ घेतलेले आहे आणि हे कलोंची घेतलेली आहे 1 चम्मच। आता आपण याला थोडं थोडं भाजून घेऊया। आता मी कमी पावरवर मोहरी अशी भाजून घेते। असं लवकर लवकर फिरवत राहा। आता मोहरी भाजून झालेली आहे, जास्त नाही भाजायची। आता मी सर्व याच्यामध्ये हे भाजून काढते कमी पावरवर। अशा प्रकारे कमी पावरवर, तुम्हाला मेथी आवडत असणार तर मेथी पण, मेथीचे दाणे पण तुम्ही टाकू शकता। अगदी 1 मिनिट असं कमी पावरवर फिरून घ्या। आता मी याला दोन्ही मिश्रणाला मिक्सरमधून जाडसर काढून घेते। अशा प्रकारे मी जाडसर काढून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कमी मीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच हळद घेतलेली आहे आणि 1 तुकडा गुळाचा घेतलेला आहे आणि जिऱ्याची पावडर आणि गरम मसाला थोडासा घेतलेला आहे, याच्यामध्ये मिक्स आहे। अर्धी वाटी मोहरीचं तेल घेतलेलं आहे, गरम करून थंड केलेलं आहे। दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये गरम केलं होतं आणि आता वाटीमध्ये आणलेलं आहे काढून। 1 कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हा मसाला टाकून देते। हा मसाला, मीठ, तुम्हाला जेवढं लागते तेवढं मीठ, हळद। आता मी याच्यामध्ये हे तेल टाकून देते। तेल तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे घेऊ शकता, कमी जास्त। तर याला पूर्ण मिक्स करून घेते। अशा प्रकारे मिक्स करून घ्या। आता हे मिक्स झालेलं आहे, याच्यामध्ये मी मिरची टाकून देते। मी अर्धी अर्धी मिरची कापलेली आहे, मधामधून नाही कापलेली आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्या। आता आंबे टाकून देते। तुम्ही याला दिवसभर उन्हामध्ये पण सुकवू शकता, पण मी संध्याकाळी कापून फॅन खाली ठेवले होते। मिक्स, आता मी याला मिक्स करून घेतलेला आहे। आता गूळ अशा प्रमाणे करून असं याच्या पूर्ण गुठल्या काढून याच्यामध्ये आपण टाकून देऊया। साखर पण टाकू शकता तुम्ही, पण मी गूळ घेतलेला आहे। आता याला मिक्स करते, असं पूर्णपणे मिक्स करून घ्या। आता मी अशी प्लास्टिकची एक डब्बा घेतलेला आहे, तुम्ही काचाचा पण घेऊ शकता। माझ्याकडे हे आहे, मी हे घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण
याच्यामध्ये टाकून देऊया. अशा प्रकारे मी डब्यामध्ये याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता मी या भरणीला असं रुमालाने आणि एका कपड्याने बांधून घेते. अशा प्रकारे मी बांधून घेतलेलं आहे. आता मी याला 3-4 दिवस उन्हामध्ये असंच ठेवून देते आणि मग लोणचं आपण 8-15 दिवसांनी खाल्लं तरी चालते. खूप छान होते, तुम्ही नक्की करून बघा घरी. तुम्हाला जरी माझी कैरीचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं कसं वाटलं, तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन. नमस्कार.